विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी आता तुमच्या विद्यात. जिथं गुणवत्ता हेच संस्कार, यश हीच परंपरा, अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांसह विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून मेडिकल इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षांना हसत खेळत व आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सज्ज करणे. कराडमध्ये गेल्या 7 वर्षापासून उज्ज्वल निकालाची परंपरा असणारी रॉयल अकॅडमी आता विद्यात दाखल. आमची खास वैशिष्ट्य, अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणासह प्रत्येक विषयात 2 तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन. प्रत्येक विद्यार्थ्या संस्थेमार्फत वैयक्तिक टॅब व अकॅडमीचे स्टुडंट फ्रेंडली रजिस्टर्ड ॲप. लवकरच IIT, JEE, NEET, CET, नाटासाठी पूर्ण वेळ समर्पित सायन्स अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार. नमस्कार, मी पंकज, आपण पाहत आहात SSM न्यूज. कडेगाव शहरात 2 दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांनी आणि दुकानदारांनी या ठिकाणी या जनता कर्फ्यूला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत 2 दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. कडेगाव शहरात काल गणेशनगर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी नागरिकांना 2 दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, त्याचबरोबर बाहेर पडताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा असे नगरपंचायत आणि प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. या जनता कर्फ्यूचाच एक भाग म्हणून बाजारपेठेत संपूर्ण दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने या ठिकाणी बंद करण्यात आली आहेत. आज आणि उद्या संपूर्णपणे या ठिकाणी नगरपंचायत आणि प्रशासनातर्फे जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे, त्यामुळे बाजारपेठेत संपूर्णपणे शुकशुकाट दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कडेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत होते. मात्र कडेगाव शहरात एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नव्हता. याचाच गैरफायदा घेत नागरिक कडेगाव शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजवत या ठिकाणी बाजारपेठेत मोठी गर्दी होतानाचे चित्र दिसत होते. मात्र काल गणेशनगर येथे एक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन व आरोग्य विभागातर्फे सतर्कतेचा इशारा म्हणून 2 दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात SSM न्यूज कडेगाव.